आज आपण मराठीच्या पुस्तकातील रारंगढांग ही कादंबरी बघणार आहोत. मागील भागामध्ये आपण तिसऱ्या भागापर्यंत बघितलं, आज आपण चौथा भाग बघणार आहोत. मागील भागाचा आढावा म्हणजे विश्वनाथ जे आहेत, मेजर विश्वनाथ हे स्वतः आपला चांगला शहरातला जॉब सोडून, काम सोडून ते स्वतः अगदी खरतड अशा भागामध्ये काम करण्यासाठी आलेले आहे. तिथले रस्ते चांगले नाही आहेत, तिथे त्यांना खूप काही अडचणी समस्यांना सामोरे जावं लागत आहे. परंतु अशा अगदी दुर्गम भागामध्ये उंच उंच डोंगर असणाऱ्या ठिकाणी रस्ता बांधण्याच्या कामासाठी ते तिथे सुसज्ज होऊन आलेले आहे. उद्देश त्यांचा एकच आहे की तेथील लोकांचा संपर्क इतर लोकांशी, इतर गावांशी, इतर देशांशी यावा, त्यासाठी योग्य असा मार्ग त्यांना मिळावा, यासाठी ते रस्त्याच्या कामासाठी इथे आलेले आहे. पुढे आपण चौथ्या भागात बघूया की ते इतर मेजरसोबत किंवा इतर त्यांच्यासोबत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्यांना कोणत्या कोणत्या गोष्टी फेस कराव्या लागत आहेत आणि कोणत्या कोणत्या गोष्टीचा त्यांना इथे अनुभव आलेला आहे. पुढे बघूया. टेबलावर आच्छादलेल्या जाड उलटणच्या कापडावर टोमे मॅप्स पसरले होते. ह्या नकाशावर अनेक रेषांचं जाळं विणलेलं होतं. यातल्या प्रत्येक रेषेला वेगवेगळा अर्थ. एकेका रेषेकरिता कितीतरी माणसांनी या विभागांचा सर्वे करण्यासाठी आणि त्यानुसार रस्त्यांची आखणी करण्यासाठी परिश्रम केलेले होते. ह्या नकाशावर एका बाजूला मेजर बंबा आणि त्यांच्यासमोर कॅप्टन बहल, कॅप्टन नायर अम आणि विश्वनाथ उभे होते. नकाशावर एकेका क्षेत्राची सीमा ठरवून कामाच्या दृष्टीने विभागणी ही पहिली महत्त्वाची गोष्ट. मेजर बंबांनी पेन्सिलीनं नकाशावरून खुणा केल्या आणि सांगितलं, हा इथपासून रारंगढांग संपेपर्यंतचा भाग डियाचमेंट 3 पाहिल. त्यासाठी ग्रेफचे जवान तिकडं पाठवण्याची आणि आवश्यक ते लोकल लेबर वाढवण्याची परवानगी आलेली आहे. ह्या विभागाची जबाबदारी लेफ्टनंट विश्वनाथची राहील आणि त्यावर देखरेख कॅप्टन नायरची. अमर आणि कॅप्टन बहलला मेजर बंबांच्या त्या निर्णयाचं आश्चर्य वाटलं. इतका अवघड आणि महत्त्वाचा भाग नव्यानंच आलेल्या सिव्हिनियनच्या हाती ते सोपवतील असं त्यांना वाटलं नव्हतं. पण मेजर बंबांचा स्वभाव तसाच. कॅप्टन बहलच्या मनात विचार आला की रारंगढांग एका अनोळखी सिव्हिलियनच्या हाती सोपवून मेजर बंबा नेहमीप्रमाणे एखाद्या धाडसाचा मागोवा घेत आहेत काय. काहीही असो, शेवटी ही जबाबदारी कॅप्टन नायरची राहणार आहे. तेव्हा निदान तो तरी काही बोले म्हणून कॅप्टन बहल त्याच्याकडे पाहिलं, पण तो गप्पच उभा होता. विश्वनाथ लक्षपूर्वक नकाशाकडे पाहत होता. नेहमीच अस्फुट स्मित, स्वतःच्या मनात कुठंतरी वेगळीच तार लागलेली असावी असा भाव. मेजर बंबांनी क्षणभर विश्वनाथकडे पाहिलं आणि त्यांनी विचारलं, विश्वनाथ तू अलीकडेच कामावर इथे आला आहेस, या भागात तू हे तुझं पहिलंच काम. हा सगळा विचार करता मी ही तुझ्यावर फार मोठी जबाबदारी टाकत आहे, तुला काय वाटतं, तू हे काम करू शकशील? हे काम, शांतपणे विश्वनाथने म्हणाला आहे, होय मी करू शकतो. हे काम होणं या इतकंच ते ठरलेल्या वेळात होणंही महत्त्वाचं आहे. सिव्हिलियनमध्ये आणि आर्मीमध्ये महत्त्वाचा फरक हाच असतो की इथं दिलेल्या तारखा ह्या काटोकोरपणे पाळण्याची गरज आहे. तुझा सर्वे संपून पहिला रिपोर्ट मला बरोबर 8 दिवसांनी म्हणजे शनिवारी हवा आहे. ठीक आहे, तुझा रिपोर्ट आला की आवश्यक त्या सामानाची यादी हेडक्वार्टर्सला तारखेनुसार पाठवू. ते वेळेत मिळवण्याची जबाबदारी सुकुमारनं नायर तुझी, ओके. अमर, सतलज पलीकडचा सेक्टर तू आणि बहलने पाहायचा आहे. तिकडं डिटॅचमेंटची व्यवस्था होईपर्यंत तुम्ही इथंच राहा. दरम्यान त्या विभागाचा रेकॉनिन्स पूर्ण करा. त्याकरता रारंगढांगापासून पुढे रोज 6 ते 7 मैल चालावं लागेल, पण त्याला तुर्त तरी इलाज नाही. आपण बघतो की सर्व मेजर्स, सर्व मोठे मोठे आर्मीचे लोक रारंगढांगाच्या कामासाठी तयार झालेले आहे. त्यांचा तिथल्या भागाचा सर्वे झालेला आहे, कामाची वाटणी झालेली आहे. मेजर विश्वनाथ जे आहेत त्यांनाही एका कामाची जबाबदारी सोपवलेली आहे.
आणि सर्वजण कामासाठी सुसज्ज झालेले आहे. मेजर बंबानी हे त्यांच्यामधले सर्वात सिनियर असल्यामुळे सर्व रिपोर्ट त्यांना शेवटी त्यांना द्यायचा आहे. मेजर बंबानी 2-3 टेपोशीन उलटले आणि त्यांना हवा असलेला कागद त्यांनी टेबलावर पसरविला. हा फक्त रारंगढांगाचा नकाशा होता. सतलजला समांतर पण नदीच्या पात्रापासून साधारण 400 फूट उंचीवर रारंगढांगातून करायचा रस्ता ह्या कागदावर दाखवलेला होता. मेजर बंबा नकाशावर लाल पेन्सिल ठेवीत म्हणाले, ही जागा पहा, सतलज कोठे आहे? ओलांडायची हा इथला मुख्य प्रश्न आहे. त्यासाठी सर्वे करण्यासाठी 2 जागा दाखवलेल्या आहेत. पहिली जागा निवडली तर रारंगढांग पुरा फोडावा लागणार नाही, पण मध्ये सतलज ओलांडण्यात आली अडचणी आहेत. सतलज म्हणजे सर्वात मोठी एक नदी आहे. त्यापैकी एक रस्ता एकदम 90 अंशाचा कोण करून वळेल आणि अवजड वाहनांनी तेथे फिरवता येणं अवघड होईल. इथं नदीचं पात्र रुंद आहे ही आणखीच एक अडचण. त्यापेक्षा त्यांनी सुचवलेली दुसरी जागा त्रासाची असली तरी अधिक योग्य होईल असं वाटतं. सतलज रारंगढांगात प्रवेश करण्यापूर्वीच ही जागा. इथे पोहोचण्यासाठी रारंगढांग पूर्ण खोदून रस्ता काढावा लागेल, पण तो खोदून पलीकडे गेल्यावर इथं पात्र अरुंद आहे आणि रस्त्याचा कोणही सोयीचा आहे. विश्वनाथ, इथपर्यंत रस्ता न्यायची जबाबदारी तुझ्यावर राहील. तेथून रस्ता पलीकडे नेण्यासाठी दोन्ही बाजूला पुलांच्या आधारांसाठी 2 अबॅटमेंट बांधण्याचं काम बहल आणि अमर तुम्ही सांभाळायचं आहे. त्यासाठी नेमकी जागा ही खचणार नाही अशी शोधून काढावी लागेल. ओके, अमर तत्परतेने ओके म्हणाला. ठीक आहे, लेट्स ब्रेक फॉर टी. एक सेकेंड, मी कामाला कधीपासून सुरुवात करायची आहे? आज आत्तापासून, म्हणजे चहा घेऊन झाल्यापासून. सुरुवातीला लागणारा सामान घेऊन कालच HQ हून 2 ट्रक्स निघाले आहे. एव्हाना इथे पोहोचायला हवेत. ते आले की तुम्ही निघ. मेजर बंबाने उठले. त्यांच्याबरोबर सर्वच निघणार. तेवढ्यात फोन वाजू लागला. मेजर बंबाने शेवटी तो फोन उचलला आहे. थोडक्यात सर्वांना त्यांनी आपली कामं रारंगढांगाची समजून सांगितली आहे की कुणाला काय काम करायचं आहे. येस नाईट फील्ड कंपनी स्पीकिंग. काही वेळ ते फोनवर ऐकून राहिले. त्यांची चर्या गंभीर होती. त्यांनी विचारलं, कुठं माईल स्टोननी 56? ओके. त्यांनी फोन बंद केला आणि सगळ्यांकडे वळून ते म्हणाले, माईल स्टोन नंबर 56 जवळ लँडस्लाईड झालेला आहे. बहल तू इथं थांब, मी आणि सुकुमार निघतो. त्यांनी स्टँडवरून हेल्मेट घेतले आणि निघाले. तर विश्वनाथने विचारलं, परवानगी असेल तर मीही येऊ का? ओके, तू आणि अमर दोघेही चला. इतक्या विचारपूर्वक तारखांवर आखलेल्या आपल्या कार्यक्रमात नसलेली ही पहिली गोष्ट. हा लँडस्लाईड, त्याचा आणि तुमचा परिचय व्हायला हवाच होता. चला. माईलस्टोन नंबर 56 सेकंड MHT कंपनी आणि तेथून थोडक्यात अंतरावर सिग्नल कोअरचं एक युनिट. येथलं वातावरण बरंच गजबजलेलं असे. MD कंपनीचा डेपो आणि वर्कशॉप, त्यामुळं इथं गाड्यांची वर्दळ. डेपोत जागा रिकामी नसली की काही गाड्या रस्त्याच्या बाजूला मोकळ्या केलेल्या जागेवर उभ्या असत. जवळच्या खेड्यातून लोकल लेबर इथं कामाला येईल. त्यांच्यासाठी एक खोपटात गोविंदरामन छोटंसं हॉटेल थाटलं होतं. इथं चहा चांगला मिळतो असा सगळीकडं बोलबाला झाला होता. आर्मीच्या ट्रक्स देखील इथं थांबत. गरम झालेल्या इंजिनला विश्रांती देता देता ड्रायव्हर चहा घेत. थोड्याफार गप्पा होत जरा बरा बसला होता. काय नवीन घडलं याची खबर गोविंदरामाला विचारली जाईल. गोविंदरामच्या दुकानात जम बसला होता. आता बिस्किट लाडू असलेल्या 2-4 काचेच्या बरण्यातही काउंटरवर दिसू लागल्या होत्या. ह्या हॉटेलपासून काही अंतरावर रस्त्यावरून थोडीशी दूर एक बरॅक होती. या बरॅकमध्ये सिग्नल कंपनीचं टेलिफोन एक्सचेंज रूम होती. फील्ड कंपनीने कॉल टास्क फोर्स HQ ला सतत चालू असं. या बऱ्याक पलीकडलं
एमटी कंपनीच्या डेपोमध्ये जीप्स निसान आणि शक्तिमान ट्रॅक्सची गर्दी असे. रस्ते हे असे, गाड्या त्यावरून चालतात हीच काही वेळा आश्चर्याची गोष्ट. एक गाडी दुसऱ्या गाडीला पाठवीपर्यंत दुसरी हजर होई, सगळ्याच अर्जंट. आदल्याच रात्री कॅप्टन मिनू खंबाटा उशिरापर्यंत काम करत होता. गिअरबॉक्स खोलायला काम असंच कटकटीचं, कधी लवकर आवरत नाही. मिनू त्याच्या खोलीत परतला तेव्हा 10 वाजून गेले होते. कंदिलाची वाट मोठी करत तो म्हणाला, सॉरी विल वेट, फार वेळ वाट पाहावी लागली ना. त्याला असं वाटलं की त्यांना खूप वेळ वाट बघत बसावं लागलेलं आहे. पुढे ते म्हणतात, चेहरा स्वच्छ धुवून मिनूनं अंगावर ओल्ड स्पाईस टाल्क शिंपडली, केसावर फणी फिरवली, अंगावर गाऊन चढवला आणि शीळ घालून तो म्हणाला, एस ॲट युअर सर्व्हिस डिअर. बोला, काय ऐकणार? इंडियन की वेस्टर्न, क्लासिकल की लाईट, आपका चॉईस व हमारा बिल. बोलिए तो सही. त्यानं ट्रान्झिस्टराइज्ड टेप रेकॉर्डर काढला, तीन चार कॅसेट घेतली आणि वाट पाहणाऱ्या डोरोथीला विचारलं, 1 and 2 आय लव यू, लेट अस प्ले द गेम ऑफ लव, ऐकणार का? टेप रेकॉर्डरजवळ प्लेबॉयच्या सेंटर पेजवरील डोरोथी उभी होती. मिनूला ह्याचे निळे डोळे फार आवडत. कमालीचे उन्मादक, आव्हाने देणारे, खुणवणारे, कुठंही उभा राहिलं तरी आपल्याकडंच पाहणारे. डोरोथीचे सोनेरी केस तिच्या अनावृत्त शरीरावर पसरलेले, छातीची गर्देबाज कबूतर त्यांखाली अर्धवट झाकली गेलेली. मिनू तिला हसून म्हणे, सांभाळ, इथं वारा सोसाट्याचा असतो, ते केस उडून कधी मागं जातील हे समजायचंही नाही. तिच्या शेजारी रिटा, मार्लिन आणि हवेनं उडणारा स्कर्ट सावरणारी मेरेलिन मनरो, ती तर अशा उंच जागी उभी होती की जरा पुढं झाला तर मिनूचा चेहरा तिच्या स्कर्टमध्ये गुरफटलेला जावा. या पाश्चात्य जोडीला सुझी नॅन्सी या पूर्वेकडील सौंदर्य होते. कुणी समुद्राच्या लाटांशी खेळणाऱ्या तर कुणी शय्यगृहातल्या झुळझुळीत पारदर्शक पडद्याआड दडलेल्या. ह्यामध्ये खजुराहोमधील एक अप्सरा. मिनू तसा मोठ्या मनाचा माणूस. माणसानं काय निसर्गात उभ्या आडव्या रेषा मारून पृथ्वीचे केलेले विभाग मान्य नसलेला. सगळ्याच त्यांच्या जीवाभावाच्या सख्या. कंदिलाच्या सौम्य प्रकाशात रमच्या नशेत सगळ्यांचीच त्यांना गप्प चालत. टेप रेकॉर्डरवर पार्श्वसंगीत हळूवार चालत असे. कुणीतरी कानात कुजबुजत असलेला हलकेच त्यांचे डोळे मिटत आणि मिनू जादूनगरीच्या अद्भुत सफरीवर निघे. त्याची स्वप्नही मोठी रम्य असत. जीवनाचा आनंद घ्यावा, सर्वांना तो वाटावा, कुणाच्या तरी चेहऱ्यावर फुललेली स्मित पासून खुश होऊन जावं. बागेत फुलावेत, ताटवे लावावेत तशी जावं, तथं स्मित फुलवावी. हे मिनूच्या जीवनाचं तत्वज्ञान. अकस्मात वीज कडाडल्याचा आवाज झाला. अशाच एका स्वप्नातून मिनू दचकून जागा झाला. हा आवाज ऐकला तो स्वप्नाला किंवा खराच हे त्याला क्षणभर समजेच ना, परंतु ढगाच्या गडगडाटासारखा आवाज, त्यातच मिसळलेले मोटारीचे आवाज, लोकांचा ओरडा. यामध्ये आपल्याला कळते की तिथले जो हा मेनू होता हा एकदम इंटरेस्टेड होता सर्व गोष्टीमध्ये, स्वप्नामध्ये रमणारा हा एक व्यक्ती होता. पण त्याच्यासोबतच त्यांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रस्त्याचं काम घेणं आणि ते पार पाडणं ही सर्वात मोठी जबाबदारी होती. इथून पुढचा भाग आपण पुढच्या भागात बघूया. नमस्ते मुलांनो.